रोहिणी आज मी होतो म्हणून ठीक होत, प्रत्येक वेळेस मी असेलच असं नाही ना। अगं निदान एकटी असताना तर स्वतःची काळजी घेत जा। अरे काय म्हणजे अचानक तोल कसा गेला काही कळलंच नाही मला, तू होतास म्हणून। नाहीतर माझं काय झालं असतं मी कल्पनाही करू शकत नाही। थँक्यू मँडी। बस काय, तू काय आता आपल्या दोस्तीला पण शिव्या घालणार? हा रोहिणी, तू फक्त माझी मैत्रीण नाहीयेस, माझी बहीण सुद्धा आहेस, अगदी आपण कॉलेजला असल्यापासून। येस आय नो। बाय द वे, तुझी बहीण कशी आहे? तिचं काय चाललंय आता? काय रे, काय झालं? किती दिवस झाले तिला पाहिलंच नाही ग रोहिणी। उद्या माझं जर काही बरं वाईट झालं तर तिच्याकडे कोण बघणार ग? काय बोलतोयस मँडी, कोण काळजी घेणार? म्हणजे तूच घेणार आहेस तिची काळजी आयुष्यभर। आणि हे उगाच बरं वाईट होण्याच्या गोष्टी करू नकोस। हा आपल्याला काही होणार नाहीये, आपण सगळे इथून सुखरूप बाहेर पडणार आहोत असं आपल्याला वाटतंय ग, पण त्या लोखंडेने जाऊ दिलं पाहिजे ना इथलं। तू नको ना काळजी करू, आम्ही सगळे आहोत ना। हे बघ, आता आपल्याला इथे अडकल्यासारखं वाटत असलं ना तरी सगळं ठीक होणार आहे। तुला कितीही समजवलं ना तरी तुझी निगेटिव्ह विचार करण्याची सवय काही जाणार नाही, आणि माझं तर तू ऐकणारच नाहीस। थांब, मी सत्या आणि विकीलाच सांगते, त्यांचं बरोबर ऐकशील तू। थांब, तू इथे आलेच मी। सर्वांगी सुंदर उठशे दुराची, कंठी शोभे माळ मुक्ता फळाची। अरे हणम्या, वेळ काय, प्रसंग काय, परिस्थिती काय? तूच बोलला होतास ना कोणीतरी गळा दाबून तुला मारण्याचा प्रयत्न केलाय, आणि तू दारू काय पीत बसलायस? अरे कशाला आठवण काढलीस गाड्या, ते इसराव म्हणून प्यायला बसलो होतो, आता कच्ची पण चढणार नाही। बरं झालं विकी तू आलास। काय झालं सर, परिस्थिती काय आणि यांचं भोग काय चाललंय तू समजव यांना। बर बर, माझाही बरं, माझाही बरं। काय विकी, तू पण काय यांच्यासारखं वागतोयस? अरे इथे आपल्यासोबत काय घडतंय कळतंय ना तुला? आधी सत्या आणि आता हनम्या दोघांचा जीव घ्यायचा प्रयत्न झालाय, आणि हे सगळं मागा बस ना, मागवाय बडबाड 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 थंड बस जरा, जरा थंड घेणे आम्हाला पण थंड घेऊ दे। सत्या, जेव्हा माझ्यावर जंगलात हल्ला झाला तेव्हा तू कुठं होता? मी बाहेर होतो, रेंज शोधायला गेलो होतो। हो का? हो। बर, तो मँडी कुठे रे, बराच वेळ दिसला नाही। मँडी? मँडीचं नाव नको घेऊस, तो इथे नाहीये तेच बरं आहे। एक तर तो आला तो सोबत नीलांबरीलाच घेऊन येतो, त्यापेक्षा तो नकोच इथे। केवढा घाबरतो रे तू, एक काम करतो आज दारू पीच, तुझी भूताची जी काही भीती आहे ना तुझ्या मनात निघून जाईल ती। हा नाही सध्या बरोबर बोलायला। ए ऐक, घ्या माझं ऐक। हा मी तुला स्वतःच्या हातानं पाजणार आहे, आता आज मी माझ्या भावाला स्वतःच्या हातानं पाजणार आहे। नाही, अल्कोहोल इज इंजुरियस टू हेल्थ, नको। कशी भीत नाही बघतो, बघलो रे ऐक नाही। अरे मी अरे बाहेर, अरे घे सत्या, नको रे, घे ना पी, नाही पी। हे अरे टिक्या ऐक ना, अरे आमच्यावर हल्ला झाला, म्या घाबरत नाही। हा घाबरत नाही म्या, मग तू कशाला घाबरतो? पाजना अन्मे, त्याला कर ग्लास उलटा,
अरे विकी सांग ना रे तू हणम्या सत्या अरे नाही पाहिजे त्याला तर कशाला पाहताय उगाच अरे एक मैत्री ना ठीक आहे ना चालू दे मी चाललं ठीक आहे अरे आई नको रे सांग काय तमाशा लावलाय आता कोणी त्याला जबरदस्ती करणार नाही हा पोरकटपणा थांबा तुम्ही आता आणि जरा त्या मँडीकडे लक्ष द्या त्याचं काय झालं आता मी आत्ता त्याच्याशीच बोलत होते तो थोडा इमोशनल झालाय त्याला त्याच्या बहिणीची आठवण येते आणि तो इमोशनल झाला की काय होतं आपल्याला माहिती ना आपल्याला महागात पडेल आपण कॉलेजपासून बघत आलो गाईज मँडी नीड्स अस यार प्लीज चला मी बघून आले ए थांबा रे हनम्या थांब जरा अरे अरे काय कुठे त्या मँडीच्या नादाला लागताय तुम्ही तो मँडी काय लहान आहे का आता त्याला समजवायला असं काय बोलतोस सत्या अगं रोहिणी हे काय आपल्यासाठी नवीन आहे का गाईज गाईज ऐका ना आपण एकदा बोलू शकतो ना मँडीशी प्लीज मी आलेच मी बघते जरा हा मँडी ना नेहमी असाच करतो आधी स्वतः घाबरतो आणि मग अशी काहीतरी मस्करी करून आपल्याला पण घाबरवतो म्हणून हल्ली त्याच्यावरून थांबावंसच वाटत नाही त्याला पुन्हा निलांबरी तर दिसली नसेल ना हे चला आपण मेंढा शोधत जाऊया चला राहू दे राहू दे थांब राहू दे असेल तो इथेच कुठेतरी एवढं काय टेन्शन घेत आहे नाटक आहेत त्याची सगळी माहिती ना तुम्हाला चला सतेज असं कसं बोलू शकतोस रे तू मँडी बद्दल असं बोलताना तुला काहीच वाटत नाही हे बघ आधीच आपण आपल्या एका मित्राला गमावलंय आता मँडीला आपली गरज आहे आणि असं असताना तू हे सगळं सॉरी बघूया आपण त्याला चला चल चल हे मेघा वारडली चल 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 अरे हा तर तो हो साहेब हा तो रिसॉर्टवरचा मुलगा पळून चालला होता तेव्हा आपणच त्याला फटकवून काढलं होतं तुझ्याकडे कसं काय फोटो आला आपल्याकडचं काही सामान संपलं होतं म्हणून मी सिटीमध्ये गेलो होतो तेव्हा बघितलं की ह्याच्या घरची कोणीतरी मुलगी हे पोस्टर लावत होती आणि सगळ्यांकडे चौकशी पण करत होती याचा अर्थ याच्या घरचे पण याच्या मागावर आहेत मांडी मांडी ए मांडी ए मांडी मांडी डोळे उघड उठ मांडी
अरे असं शक्यच नाही यार, हे आता बोलत होतो आम्ही. मांडी उठ ना. मांडी मांडी उठ ना. बाय. हा आज मिलेला नाही. तुम्ही सगळ्यांचं नीट डोले उडून बघितलं तुमच्या ध्यानात येईल का मयत सडायला लागलेलं आहे. कालच्यालाच हा आपल्याला सोडून गेलेला आहे. काय हो काही काय बोलताय तुम्ही? मी आत्ता बोलत होते त्याच्याशी. तुम्हाला त्याच्या बहिणी बद्दल सांगत होता हो ना मांडी. हा तू म्हणलास ना मी बहिणी सारखी आहे तुझ्या. उठ ना मांडी. मांडी प्लीज उठ ना. मांडी मांडी शेवट काय बोलला होतास मला? तुला सोडून कधीच जाणार नाही. आठवते ना तुला? तू आता असं कसं करू शकतोस? मांडी ए मांडी ऐकतोयस ना? तुझ्याशी बोलते मी. काय नाही काय नाही. हा मस्करी करतोय याची सवय ना. अचानक गायब होतो आणि अचानक समोर येतो. आता पण असंच करतोय. ए मांडी बस झालं ना यार तुझा खेळ. बंद कर ना आता. आता चल उठ. उठ हा मांडी खूप झालं तुझं. तुझं बहिणीकडे जायचं होतं ना तुझ्या. चल उठ मांडी. ए मांडी मांडी उठ ना. मांडी ऐक ऐक माझं ऐक शांत. मांडी ना मांडी गेलाय आपल्याला सोडून काय आमचा. तू येड्यासारखा वागत असला तरी स्वतःहून जीव देईल असा मना वाटला नव्हतो. तुला वाटलं म्हणजे त्याच्या अंगावर काय जखम बिकम दिसत नाही म्हणून म्हटलंय. हो बुडून नाही मेलाय तो. आपल्याला माहितीये ना तो चांगला स्विमर होता. बुडून नाही मेलाय. ए मांडी ऐक ना तू ना या सगळ्यांना सांग तू स्वतःहून मेला नाहीये. तुला कोणीतरी मारलंय. मांडी उठ ना यार. उठ ना मांडी. मांडी थांबा. मी घाबरत नाही कोणाला. ए ठीक आहे ऐक ऐक. ए सत्य राम लाव लाव ऐक माझा ऐक. ए गप ठीक आहे. ए विकी लाव ना. ए ठीक आहे मोठ. माझा जीव घ्यायचा प्रयत्न केलात ना मारून टाकेल त्याला. आधी नीलांबरी मग आप्या आता मांड्या. मांड्या गेला रे. मांड्या तुम्ही सगळ्यांनी मारले मांड्याला. तुम्ही सगळ्यांनी सोडणार ना कोणाला मला माहितीये. मांड्यानंतर तुम्ही मला मारायचा प्लॅन करणार. मी सोडणार ना कोणाला. सत्या मांडी गेला गेला यार. अनु
मांडी. तुमचं दुःख मी समजू शकतो. अजून तुम्ही सगळेजण ह्या दुःखातून बाहेर पडलेले नाही ह्याची मला कल्पना आहे. सामनी काय आपल्या समोर वाढून ठेवलाय तो तर बघा. तुमचा दोस्त 12 तास या पाण्यात होता, आता मयत चढायला आणि अजून जर सडला तर वासन आपण इथं उभं राहू नाही शकणार. तेव्हा भावानु कामाला लागा. मेंढ्या गेला रे, गेला रे आपला मेंढ्या, अरे गेला रे. हा मेंढ्या.